नमस्कार मैत्रिणो, मिस्टीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं मस्त असं टेस्टी असं तंदुरी चिकन. चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता इथे मी लेग पीस घेतलेत, ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे दही घालणार आहोत. आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलंय, 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घ्यायचंय आपल्याला. फूड कलर घ्यायचंय, चवीनुसार मीठ घालायचंय, लाल तिखट मसाला 1 चमचा मी घेतले, 1/2 चमचा हळद घेतली आहे, गरम मसाला 1/2 चमचा, इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी, ती थोडी क्रश करून घेतलेली आहे. आता आपण याच्यावरती 1/2 लिंबू पिळून घेणार आहोत. आणि आता आपण हे सर्व आपल्या जे लेग पीस आहेत त्यांना आपण सर्व आता व्यवस्थित मसाला लावून घेणार आहोत. छान असं याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. आता आपलं कोटिंग करून झालं की आता आपण हे मॅग्नेट होण्यासाठी आपण याला 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आता आपलं 1 तास झालेलं आहे, आपलं चिकन असं छान असं मस्त मॅग्नेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. वाव. आता तर आता आपण याला छान असं मस्त फ्राय करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. इथे मी ओव्हनचा ट्रे घेतला आहे, त्याला आपण ऑइल लावून घेणार आहोत. आपण लेग पीसला सुद्धा थोडंसं ऑइल लावून घेणार आहोत. आता आपला लेग पीस असं आपण या ट्रेवरती ठेवून देणार आहोत. छान असे दोन्ही लेग पीस आपण ठेवून दिलेले आहेत. याला असं छान उरलेला मसाला आपण लावून घेणार आहोत. आता आपण हे ओव्हनमध्ये फ्राय होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आपण 1/2 तास ठेवून देणार आहोत हाय फ्लेमवरती. तुम्ही पाहू शकता हे छान निवांत फ्राय होऊ दे. आता तुम्ही पाहू शकता आपलं तंदुरी चिकन असं छान शिजलेलं आहे. वाव, मस्तच, बघूनच खूप तोंडाला पाणी सुटते. वाव, छानच. या सर्वांनी आता खायला. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब मिष्टीज किचन.